आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। सर्वच कार्डधारकांना रेशन द्या, सौ जयश्री धर्माधिकारी यांची मागणी। शिरोळ शहर आणि तालुक्यात सध्या संचारबंदीमुळे सरकारच्या वतीने देण्यात येणारी मानसी 5 किलो तांदूळ ही मदत सद्यस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या उक्तीप्रमाणेच अत्यंत उपयुक्त अशीच आहे। गरजूंना या योजनेचा लाभ सध्या मिळत नाही। कोरोना लढाईत सर्वच रेशन कार्ड धारकांना धान्य देऊन सरकारने अशा अन्यायी कुटुंबियांवरचा अन्याय दूर करावा व अट शिथिल करावी अशी मागणी नगरसेविका सौ जयश्री प्रसाद धर्माधिकारी यांनी आज तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे। या निवेदनाच्या प्रति जिल्हा अधिकारी दौलतराव देसाई, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अन्नपुरवठा नागरी मंत्री तसेच राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, पालकमंत्री बंटी पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही ईमेल द्वारा निवेदनाच्या प्रति सादर केले आहेत। यावेळी बोलताना तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ म्हणाल्या की अशा कुटुंबियांसाठी सवलतीच्या दरात सरकार धान्य देण्याच्या विचारात आहे। हा धोरणात्मक निर्णय असल्याने आपल्या निवेदनातील मागण्या व भावना शासनाकडे त्वरित कळवित असल्याचं आश्वासन दिलं। यावेळी निवासी नायब तहसीलदार पीजी पाटील, ज्वेलर अजित कुरणे, उप लेखापाल अनिल पाटील, लेखनिक संजय जाधव आदी उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे।